नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांनो सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितला असेल की जे लागवड झालेला झेंडू असेल त्या झेंडूवरती स्पॉट स्पॉट पडलेला आहे. निश्चितच हा कार्पाचा प्रादुर्भाव आहे. याला कशाच्या जो कोणताही बुरशीनाशक असेल तो कोणत्या पद्धतीने स्प्रेच्या माध्यमातून घेतला पाहिजे, कोणता मॉलिक्यूल घेतला पाहिजे, कशाच्या पद्धतीने आपल्याला हा कंट्रोल करता येईल, त्यासाठीचा निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ आपण ह्या माहिती जी या माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. त्यासाठी निश्चितच मित्रांनो आजपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी आपल्याला विसरायचं नाही. मित्रांनो, जी आपण झेंडू लागवड केली असेल त्या ठिकाणी आपण खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीमध्ये केलं असेल, त्याचबरोबर झेंडूची आळवणी व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी करणं खूप अपेक्षित आहे. कारण आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे, झाड डेरेदारपणा करायचा आहे, त्यामुळे शक्यतो जे आपलं आळवणी व्यवस्थापन आहे ते आळवणी व्यवस्थापन आपण मागल्या आपल्या व्हिडिओमध्ये दिलं आहे. नसेल दिलं तुम्ही जर नसेल बघितलं मित्रांनो तर निश्चितच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर केल्यानंतर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही झेंडू पिकाच्या जवळजवळ 10 ते 12 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्णपणे झेंडू पिकाची माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी निश्चितच मित्रांनो आपल्या प्लेलिस्टला जाऊन आपण आपले व्हिडिओ चेक करू शकता. नंतर मित्रांनो या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन केलं असेल, आळवणी व्यवस्थापन झालं तर मित्रांनो येणाऱ्या वातावरणातील बदलानुसार शक्यतो हा पावसाळ्यातील बॅक्टेरियल कार्पा आहे, आपण याला बॅक्टेरियल कार्पाच म्हणणार आहोत, स्पॉट स्पॉट म्हणतोय, त्याला उपाय काय, त्यासाठी निश्चित मित्रांनो हा व्हिडिओ शेव तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सुद्धा घ्यायचं आहे. मित्रांनो जे आपण झेंडू पीक लावले साधारणपणे आज 10-12 दिवसाचं 15 दिवसाचं झेंडू पीक झाले तर या झेंडू पिकावरती पडणारं जे दुःख असेल, दव असेल, बादाड असेल, आपण त्याला बादाड सुद्धा म्हणतो, दव म्हणतो, धुकं म्हणतो, तर ह्या धुक्यांमुळे या ठिकाणी वातावरणातील बदलानुसार बॅक्टेरियल कार्पाचा प्रादुर्भाव झाला, तर या ठिकाणी कुठला स्प्रे घेणं गरजेचं राहील. निश्चितच मित्रांनो या बॅक्टेरियल कार्पाला चांगल्यात चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड त्याचबरोबर स्टेप्टो असेल किंवा कासुबी या ठिकाणी यांचा वापर करणार आहोत. मित्रांनो ब्ल्यू कॉपर जर या ठिकाणी आपण साधारणपणे 1 ग्रॅम स्प्रेच्या माध्यमातून घेऊ शकतो, त्याचबरोबर कासुबी सुद्धा आहे तर कासुबी सुद्धा 1 ml प्रति लिटर या प्रमाणात वापर करू शकतो. कासुबी घ्या 1 किंवा स्टेप्टो घ्या, या तिघांचा 2-in-1 कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी बॅक्टेरियल कार्पावरती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. किंवा मित्रांनो जर अजून चांगल्या पद्धतीने घ्यायचं झालं तर या ठिकाणी आपण कोनिकाचा वापर करू शकतो. मित्रांनो कोनिकामध्ये सुद्धा या ठिकाणी कॉपर आणि कासुबीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे पण पर्सेंटेज कमी आहे. तर शक्यतो झाडं जर बारीक असतील आम्ही छोट्या अवस्थेमध्ये आहे तर या ठिकाणी सुरुवातीला कोनिकाचाच वापर करा. नंतर झाडांची मोठी ग्रोथ झाली, वाढ झाली की त्यानंतर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कॉपरचा आणि कासुबीचा या ठिकाणी आपण स्प्रे करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो येणाऱ्या 8-10 दिवसांच्या शेड्यूलमध्ये पुन्हा एकदा एक स्प्रेच्या माध्यमातून मी आपल्याला जटायू स्टेप्टोचा किंवा जटायू कासुबीचा स्प्रे काढा, तो सुद्धा तुम्हाला या येणाऱ्या रोगांवरती जो फांदी कार्पा असेल, बॅक्टेरियल कार्पा असेल यावर चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल मिळवून देणार आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वापरायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो या पद्धतीमध्ये जर करून आपण चांगल्या पद्धतीमध्ये स्प्रेच्या माध्यमातून केलं तर चांगला फरक पडणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी हा झाला बुरशीनाशकाचा आपण सांगण्याचं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कीटकनाशक आपल्याला काय वापरणं गरजेचं राहील. निश्चितच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लाल गोळी असेल किंवा नाक आळाई असेल, सुरुवातीची अवस्था आहे, बारीक अवस्था आपली रोपं असतील त्या ठिकाणी लाल गोळी सुद्धा असू शकतो किंवा नाक आळाई असू शकते. तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दमन 47 या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकांच्या माध्यमातून वापरून घ्यायचे, लिटरला 1 ml या प्रमाणात आपल्याला वापरून घ्यायचे. मित्रांनो पुन्हा एकदा सांगेल कीटकनाशकांच्या माध्यमातून आपण दमन 47, बुरशीनाशकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कोनिका गृहित धरूया. त्याचबरोबर सुरुवातीची अवस्था आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंट होणं अपेक्षित आहे पण होत नसेल तर निश्चित अर्थात या ठिकाणी आपल्याला चिलेटेड युक्त जे मायक्रोटर आहे मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं आहे पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की वजित अॅग्रोचं जे चिलेटेड फॉर्ममधलं मायक्रोटर आहे ते या ठिकाणी आपल्याला तेच वापरायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सिलिकॉन आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वापरून घ्यायचं. मित्रांनो स्वस्त आणि मस्त या 4 स्प्रेच्या माध्यमातून 4 शेड्यूलच्या माध्यमातून 4 आपल्याला जे मॉलिक्यूल सांगितले या 4 मॉलिक्यूलच्या माध्यमातून आपल्याला आपलं पीक वाचवायचे. त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जर स्प्रे केला शक्यतो स्प्रे करताना मित्रांनो सकाळीच करा, कारण दव दुखा असेल तर या ठिकाणी निघून जाणं सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे स्प्रे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचे. स्प्रे करताना मित्रांनो सकाळी सकाळी करून घ्या. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण कीटकनाशक बुरशीनाशक
मायक्रोटर आणि सिलिकॉनचा ठिकाणी वापर करून घेतला. याचा वापर करून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये जी आपली पिकं आहेत ते आपल्याला पिकं आपले वाचवायचे आहेत. तर निश्चितच मित्रांनो, एक दोन ते तीन शब्द आपल्या दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्या समोर जे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला अर्थातच तुम्हाला ते आवडले पण असेल. त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. धन्यवाद.